राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे। या मागणीची दखल घेत राज्य सरकारने अनुसूचित जमातींसाठी राबवण्यात येणारे योजनांचे लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता। यानंतर आता यासाठी 9 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे। सोमवारी दुपारी याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला। धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याची समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे। मध्य प्रदेश बिहार तेलंगणा राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये जातीनिहाय यादीमध्ये असलेल्या समाजाला लाभ उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास समिती करणार आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू असताना धनगर समाजाची मागणी देखील पुढे आली होती। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करण्याच्या जुन्या मागणीने डोकेवर काढले आहे। यासाठी राज्यभरात आंदोलनेही सुरू आहेत। या दरम्यान या मुद्द्याच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे। तेज बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।